लग्नाची बीडी मालिकेच्या बावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही दबंग स्टाईलने राखी आणि योगेशला रत्नबारख्यांच्या घरी आणून सप्तपदी म्हणते आणि गुरूंच्या साक्षीने राखी आणि योगेशचे लग्न लावत असते त्यानंतर योगेश हा त्यान त्याच्याकडील मंगळसूत्र घेतो आणि राखीच्या गाळ्यासमोर धरतो तेव्हा राखी म्हणते एक मिनट योगेश असे म्हणत सिंधूला म्हणते अगं मी ठेवलेले ते सरप्राईज देणार तेव्हा सिंधू म्हणते मला माहीतच होते राखीताई तुम्ही मला हे मागणार असे म्हणत सिंधू ही तिच्याजवळील सोन्याची चेन बाहेर काढते आणि ती राखीला देते तेव्हा राखी ती चेन योगेश समोर धरते तेव्हा योगेशला खूप आनंद होतो आणि अखेर राखी आणि योगेश लग्नाच्या बंधनात अडकतात त्याच वेळेस राघव तिथे येतो तेव्हा राखी आणि योगेशचे लग्न लागत असलेले बघून राघव म्हणतो थांबा हे लग्न होऊ शकत नाही पण ऑलरेडी अगोदरच सात फेरे पूर्ण हो गुरुंनी राखी योगेशच्या लग्नात आक्षेदासुद्धा वाहिलेल्या असतात तेव्हा राखी खूप घाबरते आणि म्हणते माझी वाईट आई आली ती आता मला पुन्हा पहिल्यासारखी कोंडून ठेवील तेव्हा योगेश हा राखीला समजावतो आणि म्हणतो राखी मी आहे ना तेव्हा तू काही काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस तर काकू ही राखी समोर आलेली असते तर आता अखेर सिंधूने दबंग स्टाईलने राखी आणि योगेशचे लग्न लावून राखीचे स्वप्न पूर्ण केले आहे तर आता राघव कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा